अध्यात्म हा शब्द वापरण्यापेक्षा आत्मविद्या हा शब्द मी वापरतो, कारण त्या आधीमुळे त्याला इतर बऱ्याच धारणा येऊन चिकटतात, म्हणून आत्मविद्या हे मी म्हणतो. पण आत्मविद्या अत्यंत ह्यवादी असू शकते हे माझं मत आहे. म्हणजे त्यासाठी कोणतंही पारलौकिक मानायची गरज नाही, आत्मा मानायची गरज नाही, ईश्वर मानायची गरज नाही, पुनर्जन्म मानायची गरज नाही, अतिंद्रिय शक्ती मानायची गरज नाही, यापैकी काहीही न मानता चमत्कार मानायची गरज नाही, यापैकी काही न मानता आत्मविद्या असू शकते. याचा अर्थ यापैकी काही मानायचं नाही असं मी नाही म्हणते. ते काय मानायचं आणि काय मानणं डेंजरस आहे याच्यावरती मी वेगळ्या वेळेला बोलेन. पण हे न मानता सुद्धा आत्मविद्या असू शकते हा माझा आत्ताचा मुख्य पॉइंट आहे. आत्मविद्या म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं झालं तर स्वतःचा स्वतःशी असलेला संबंध सुधारण्याची विद्या. आपला स्वतःचा स्वतःशी संबंध बिघडलेला असतो, आपण स्वतःपाशी नाराज असतो, स्वतःला रागावलेले असतो, आपण पश्चाताप करत असतो, आपल्याला गिल्ट वाटत असतो, असं बरंच आपलं स्वतःशी भांडण खूप असतं आणि ते असणार. पण ते कसं कमीत कमी करता येईल हा विचार म्हणजे आत्मिक विचार करणं. आपण आपली बरीच मानसिक ऊर्जा उगाचच वाया घालवत असतो आणि ते वाया आपण का घालवतो तर एक गोष्ट तर नक्की आहे की आपण जगतोय म्हणजे आपल्या वाट्याला दुःख येणार, अनेक प्रकारची दुःख येणार. दुःख म्हणतो त्याला त्याच्यामध्ये सगळ्या निगेटिव्ह फिलिंग झाल्या, अस्वस्थता असेल, वेदना असेल, वियोग असेल, शोक असेल, काही असेल, चिंता असेल, सगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह फिलिंग्स आल्या तर आपल्याला दुःख येणार. ते कसं दूर करायचं हा आत्मविद्येचा विषय नाही. ते कसं दूर करायचं हे त्या दुःखाचं जे कारण असेल, ते जर भौतिक असेल तर भौतिक उपाय केला पाहिजे, आरोग्यविषयक असेल तर आरोग्यविषयक उपाय केला पाहिजे, सामाजिक असेल तर सामाजिक उपाय केला पाहिजे. म्हणजे उपाय हा जो विषय आहे हा आत्मविद्या देत नाही. दुःखावरचे उपाय हे ह्यवादातच येतात. आत्मविद्येत मग काय येतं तर मला दुःख होतील पण मी दुःखी होणार नाही हे शक्य असतं. आपल्यात असं पोटेन्शियल असतं की आपण आपला गाभा आनंदी ठेवू शकतो दुःख चालू असताना सुद्धा. आणि हा आपला आनंदी गाभा आपला आपल्याला सापडणं, आणि तो एकदाचाच सापडत नाही, तो पुन्हा पुन्हा जाऊन धरावा लागतो कारण तो सुटत असतो. म्हणजे संदेश काय आहे फक्त की मला दुःख असणार, त्याच्यात जे काय करायचे ते मी उपाय करीन, ते उपाय करूनही दुःख उरणार, ते मला सोसावंच लागणार, पण ते सोसत असताना सुद्धा मी अख्खा दुःखी होणार नाही. मला दुःख आणि मी दुःखी याच्यात फार मोठा जमीन आसमानाचा फरक आहे. मी मला दुःखी असं डिक्लेअर केलं की मी शोक करायला लागतो, मी त्या ते दुःख साजरं करायला लागतो, त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला लागतो, त्याच्यावर रागवायला लागतो, त्याच्या म्हणजे बरंच काही त्याच्यावर करतो. आणि ह्याला मी सेकंडरी दुःख म्हणतो. म्हणजे प्रायमरी दुःख जे जगापासून आपल्याला मिळतंच ते प्रायमरी दुःख असतं, पण प्रायमरी दुःख आलंच कसं आपल्या वाट्याला ह्याला प्रतिक्रिया म्हणून आपण जे काय झटापट करतो मनातल्या मनात आणि जे काय तऱ्हेतऱ्हेचे विचार करतो त्या विचारांनी क्रिएट केलेलं दुःख जे आहे ते सेकंडरी सफरिंग आहे. आणि आत्मविद्येने जाऊ शकतं ते सेकंडरी सफरिंग. प्रायमरी सफरिंगला अधिकच उपाय करावे लागतात आणि सेकंडरी सफरिंग जाऊ का शकतं ह्याचं कारण आपल्याला जरी मी दुःखात असलो, जरी मला दुःख होत असलं तरी मी दुःखी नाहीये हे टिकवता येतं. आणि हा गाभा आपला आपल्याला शोधता येतो. आणि हा गाभा कसा शोधायचा ह्याची जी मग विद्या आहे ती आत्मविद्या आहे. आणि दुःख असताना हा गाभा महत्वाचा आहे हे आपल्याला जाणवतं, कारण आपल्याला दुःख सोसायचं असतं. सुख असताना काय होतं, आपण ही प्रतिज्ञा विसरून जातो. मला दुःख असलं तरी मी दुःखी होणार नाही ही प्रतिज्ञा विसरून जातो, कारण सुख असल्यामुळे त्या प्रतिज्ञेची गरज राहिलेली नसते आणि त्यामुळे ते ओरिएंटेशन सटकतं आपलं. आणि म्हणून आपण ही जी आनंदी गाभ्याची अवस्था आहे तिच्यापासून सारखे सटकत असतो.
म्हणून कबीरदासांनी म्हणलेलं आहे, दुःखमे सुमिरन सब करे सुखमे करे नकोय. सुमिरन म्हणजे स्मरण. कशाचं स्मरण? तर ह्या प्रतिज्ञेचं स्मरण की कितीही दुःख वाटायला येऊ मी दुःखी होणार नाही. ही प्रतिज्ञेचं विस्मरण होत, दुःखात स्मरण होत. म्हणून कबीरदास म्हणतात दुःखमे सुमिरन सब करे सुखमे करे नकोय. जो सुखमे सुमिरन करे दुःख काय का होय. म्हणजे सुखात असताना सुद्धा त्यात न चेकळता हा आनंदी गाभा जपता येणं आणि ही प्रतिज्ञा न विसरणं हे म्हणजे आत्मविद्या आहे. आणि ह्याच कसं करायचं, ह्याची टेक्निक्स असतात, त्याच्याकरता कसा विचार करायचा हा खूप मोठा विषय आहे. पण आत्मविद्या म्हणजे आत्मा नावाचा पदार्थ मानणं असं अशा प्रकारचं काही नाहीये. तर मला दुःख येतील पण मी दुःख होणार नाही ही प्रतिज्ञा, हा निर्णय टिकवून ठेवणे म्हणजे आत्मविद्या आहे.